चांगलं चालू आहे गुणगुना. काय काय सासूबाई? काय म्हणलं, झाले की नाही कपडे वाळ घालणं? झालं. कितीक राहिले? झाले सगळे. झाले ना? मग तेच सारं केदूळचं काय गुणगुण चालू आहे, काय कपडे वाळ घाल चालू आहे, एका साडीला सारं दिवस लावू राहिल्या तुम्ही तर. भांडे बिंडे घासले का नाही? अहो आत्याबाई, अर्धा तास झाले भांडे घासून घरात ठेवले मी. अर्धा तास झाला? काय म्हणती, भांड्यावर तर सगळी माती पडेल. मी तू मग अर्धा तास झालं, पण मी स्वच्छ भांडे धुतले होते. स्वच्छ काय, पाय ना जाऊन पाय, तिथं किती घाण पडली. अहो आत्या, मी चांगले निर्मा पावडर लावून. पण ते भांडे तर काय कसे पडले, एक तर इकडं तर एक तर तिकडं, सगळी माती माती त्या भांड्यावर. 15 दिवस झाले तुला करून आणलं, तू तर असं वागू राहिली. म्हणजे मला कामाला लावायचंय का? अहो आत्याबाई, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. माझं काही होत नाहीये, तू जाऊन पाय तिथं. काय बोलताय तुम्ही, मी आत्ताच मग कशी भांडे घासून ठेवली. काय घासले, भांड्यावर तर सारी माती पाहिजे तुला. पाय मग चल. चला चल बर, पाय ती भांडी पाय. पण मी तू मागच चांगले स्वच्छ भांडे धुवून ठेवले होते. काय स्वच्छ भांडी पाय, ती भांड्यावर किती माती. वा इथं काय उभी राहिली, वय तिकडं बस, तिकडं वय बस, खाली धुई ती भांडी नीट नीट नीट. पाहिलं का किती माती त्याच्यात, बघती काय पाय. मी तर भांडे घरात ठेवली होती. मग ते घरात भांडे ठेवले होते, मग ते बाहेर कस काय आले? हेच तर मी तुम्हाला विचारते. त्याच्यात माती कस काय पडली? अहो पण मी लई स्वच्छ धुतले होते भांडे. माती कस काय पडली त्याच्यात, भांडे तूच तर धुतली होती ना. पाहिली का किती माती. अहो सासूबाई, तुम्ही माझा छळ नका करू. तुझा काय छळ केला ग बाई? आता बाय काय छळ केलं तुला, हरलं धरलं का हाणलं का मारलं, काय केलं बरं? किती केलं सासूबाई, फक्त एवढंच करायचं होतं, फक्त भांडेच घासायचे होते ना. अगं बाई, भांडेच घासायचे तू, त्या माती काय त्यात का, त्याच्यात काय भाजी भाकरी काय मातीवर खाऊ का आम्ही? असं असं कसं खाशील तुम्ही, मी कसं खाऊन देईन तुम्हाला? मग तुला कळत नाही का, नीट भांडी धुवाव का काही करावं? तुझ्या माय बापाने तुला काही शिकवलं नाही का नीट भांडे द्यायचं? आत्याबाई, तुम्ही माझ्या आई बापाचं नाव नका काढू. मग काय करू आता, तुला काही येतच नाही, मग मी त्याच्यावर काय करू? फोन करून सांगते, पूर्ण काय शिकवलं का नाही काय नाही. मिसच भांड्यावर माती टाकून आणायची. आत्याबाई, तुम्ही असं रोज रोज काय येता आणि मांजर म्याव म्याव कर. तुला काय मी मांजर दिसते का? हा, तुला मांजर दिसते मी? अहो आत्याबाई, तुम्ही प्रेमाने सांगायचं मला, तुम्ही असं कुचकीत बोलू राहिला. कुठं काय कुचकीत बोलले बाई, भांड्यावर माती टाकू नाही नीट धुवा असंच बोलले ना तुला. ठीक आहे सासूबाई, घास येते. घास मग पटपट. पैती पैती अर्धा किलो माती होऊन जाईल ती. आला पा तुमचं बोका. काय म्हणले? ते आले भांडी बिंडी गावर आणि मी झाडझूड करते घरात, आवड पटकन नको मांजर आणि खेळत बसू. गेलं आमचं तुरीचं झाड, माझ्या बापाने लग्न दिलं, लावून दिलंय तुरीचं झाड गाळात घालून. जाती एकदाची नाही तर परत म्हणून खेळत बसली.